जामनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2018 कोण मारणार बाजी जेबीएन महाराष्ट्र न्यूज वर दररोज बघा प्रचाराची रणधुमाळी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी कोण करणार शहरवासियांना राजी कोण मारणार निवडणुकीत बाजी जेबीएन महाराष्ट्र न्यूज वर बघा रोज कोण मारणार बाजी जेबीएन महाराष्ट्र न्यूज वर बघा निवडणुकीची बातमी ताजी कोण मारणार नगर परिषदेत बाजी कोण होणार लोकनियुक्त नगर अध्यक्ष कोण कोण होणार नगर सेवक जेबीएन महाराष्ट्र न्यूज वर दररोज बघा प्रचाराची रणधुमाळी भोग असलेल्या नगरपालिकेच्या इलेक्शन साठी जमलेले महाराष्ट्राचे आमचे राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते माननीय नवाभाई आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय सतीशांना काँग्रेसचे अध्यक्ष माननीय संदीप भैया नाशिक उन्हाळ्याला हिमलताताई आमच्या उमेदवार अंजलीताई आमचे माजी नगराध्यक्ष पारसभाऊ ललवाणी माननीय आपले नेते संजयदादा गरुड आणि अनेक सन्माननीय व्यासपीठ अनेक आपल्या माता भगिनी पत्रकार बंधू आणि जमलेला उपस्थित समुदाय गेल्या 3-4 दिवसापासून आम्ही सतत गेल्या 15 दिवसापासून जवळजवळ 2 महिन्यापासून या होऊगातील इलेक्शनसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आघाडीचे नेते आणि प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात इथे आघाडी स्थापन करून आपले उमेदवार उभे करण्याच्या मागे होते. बीजेपीच्या विरोधात उमेदवार उभं करणं अतिशय कठीण गोष्ट होती कारण सत्ता सध्या नामदारांकडे आहे पैसा आहे. आम्ही जेव्हा वॉर्डावरात फिरत होतो जांभेळपुरात मागे परवा फिरलो त्या दिवशी सभा घेतली त्या दिवशी सुद्धा प्रचंड प्रमाणात महिलांची उपस्थिती होती युवकांची उपस्थिती होती आणि जाणवत होतं की आता कुठेतरी परिवर्तनाची दिशा आहे कुठेतरी बदल नक्कीच होणार आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागामध्ये संतप्त नागरिक होते तिथे अनेक प्रश्न होते आणि आम्ही जेव्हा त्या भागात सभा घेतली त्या दिवशीसुद्धा इथल्या नामदारांनी आपला सत्तेचा उपयोग करून तिथली लाईट घालवली होती आणि तिथली सभा अतिशय अंधारात आम्ही घेतली होती. प्रत्येक ठिकाणी आम्हाला हाच अनुभव आला होता. मागच्या 20 मार्चला सुद्धा जेव्हा हल्ला बोल आंदोलन जेव्हा जळगाव शहर जामनेरमध्ये झालं त्यावेळी सुद्धा प्रचंड प्रमाणात उपस्थिती असताना आमचे विरोधी पक्षाचे धनंजय मुंडेजी इथे होते माननीय सुप्रियाताई होत्या माननीय वळसे पाटील साहेब होते. ही सभा अतिशय ऐतिहासिक अशी होती ही सभा ऐतिहासिक होती आणि ह्या सभेचं कोणालाही हे होऊ नये म्हणून ते त्यावेळी सुद्धा त्यांनी लाईट घालवली होती आणि नामदार अशा पद्धतीने जे आता सध्याचे नामदार आहेत ते आपल्या सत्तेचा गैरवापर करून आपल्या घराण्याशाहीसाठी मतांचे लोकांना दडपशाही करून जे वातावरण निर्माण करतात ते अतिशय गंभीर आहे. अण्णासाहेब मी माता परवाच आम्ही 2-3 दिवसापूर्वी जांभेरपुरात फिरत होतो तेव्हा नाशिकच्या अनेक गाड्या नवीन कोऱ्या गाड्या विदाउट नंबरच्या 25-30 गाड्या जवळजवळ इथे आलेल्या आहेत. याचा अर्थ की नाशिकचे पालकमंत्री असलेले वैद्यकीय गिरीश महाजन हे आपल्या सत्तेचा पूर्णपणे गैरवापर करत आहेत हे असं आम्हाला आढळतं. तरीसुद्धा जांभेरपुरामध्ये किंवा कुठल्याही भागामध्ये दहशतीचं वातावरण नाही कारण लोकांना सत्ता पालट आहे. जेव्हा आम्ही जांभेरपुरामध्ये गेलो माननीय पवार साहेबांनी आता आपण अंजलीताईचं भाषण ऐकलं अतिशय अभ्यासवाद व्यक्तिमत्व अतिशय सुसंस्कृत समाजकारणाची आवड घेऊन आलेल्या या अंजलीताई अतिशय आमच्या नगर प्रदेशाच्या उमेदवार जे आहेत त्यांना जे काही अपेक्षित आहे जामनेरवासियांकडे किंवा जामनेरसाठी त्यांना जे करायचं असेल ते त्यांना तर बोलून दाखवलं तर त्यांना कुठल्याही प्रकारचा रभी शिक्का व्हायचं नाही आहे. ज्या आताच्या नगराध्यक्ष आहेत माननीय साधनाताई त्या कुठल्याही मीटिंग घेत नाहीत कुठल्याही अजेंडा त्यांच्या ह्याच्यात नसतो आणि ह्या साधनाताईंना कुठलाही प्रोटोकॉल कुठलीही मीटिंगचं काही माहीत नसतं फक्त सोमवारी त्याच्यावर सही करतात त्या आणि आपल्या अंजलीताईंनी तुम्हाला सांगून दिलं की त्यांनी प्रत्येक भागातला प्रश्न घेतला की आंबेमध्ये काय आवश्यकता आहे. आम्ही जेव्हा सुद्धा 20 वर्षापासून ह्यांच्याकडे सत्ता आहे आमदारकी पद आहे पण त्यांनी कुठल्याही प्रकारचा इथे रोजगार आणलेला नाही. अनेक मुलांना त्यांनी रोजगार देतो म्हणून सांगितलं पण तरुण पिढींना इलेक्शन आलेले की छोट्या छोट्या इलेक्शनमध्ये त्यांनी व्यसनं लावली
दारूच्या आहारी जाण्यासाठी त्यांना पैसा दिला जातो, त्यांना इलेक्शनच्या वेळी वापरलं जातं आणि तरुण पिढी बसाठी. मी तुम्हाला परत आव्हान करते की आम्ही मतांची भीक मागायला दामेरवासांच्या भल्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. मला असं वाटतं की मुंबईहून आलेले जळगाव जिल्ह्याचे पुन्हा महाराष्ट्रातले नेते हे आपल्या इथे परिवर्तन घडलं पाहिजे, यासाठी ते आपली मताची भीक मागायला इथे आलेले आहेत. मी तुम्हाला परत हात जोडून विनंती करते की येत्या होणाऱ्या 6 तारखेला आपल्याला अंजलीताईंना निवडून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचे उमेदवार यांना भरघोस मतं देण्यासाठी कुठल्याही अफवेला बळू न पडता. ही रात्र वैद्याची आहे, कुठल्याही अफवेला बळी पडू नये. कोणाचाही 6 तारखेला सकाळी आपापल्या मतदान करावा आणि भरघोस मतं निवडून या जामनेर शहराच्या विकासात भर घालण्यासाठी आमच्या उमेदवारांना निवडून द्या, एवढी विनंती मी करते. धन्यवाद. जय राष्ट्रवादी. जय महाराष्ट्र.